या कार्यक्रमाचे प्रायोजक पीतांबरी फूड केअर डिव्हिजन. नमस्कार श्रोते हो, पीतांबरी फूड केअर डिव्हिजन प्रस्तुत पीतांबरी रुचियाना मसाले या कार्यक्रमात मी उदय आगाशे आपलं मनापासून स्वागत करतो. आणि पीतांबरीच्या रुचियाना मसाल्यांपासून केलेल्या वेगवेगळ्या खमंग पाककृती ऐकवण्याकरता आज पुन्हा एकदा आपल्यासोबत उपस्थित आहेत प्रणोती बोरसे. प्रणोजीताई नमस्कार. नमस्कार श्रोते हो. प्रणोजीताई, गेल्या काही भागांपासून आपण पीतांबरीच्या रुचियानाचा गरम मसाला आणि पावभाजी मसाला यापासून केलेल्या वेगवेगळ्या पाककृती ऐकलेल्या आहेत. तर पीतांबरीचा जो तिसरा मसाला आहे पीतांबरी रुचियाना सांबार मसाला, तर या सांबार मसाल्यापासून केलेल्या पाककृती मला वाटतं यापुढे आपण ऐकाव्यात. आणि त्यातली पहिली पाककृती आपण अर्थातच सांबारापासून सुरुवात करूया. नक्कीच, आपण सांबार मसाला घेऊन मस्त सांबार बनवणार आहोत. सांबाराचं आपण साहित्य बघूया. एक वाटी तुरीची डाळ शिजवून घेतलेली, 2-3 शेकड्याच्या शेंगा सालं काढलेल्या, 1 टोमॅटो बारीक चिरलेलं, 1/2 लाल भोपळ्याचे काप, 1/2 उभा चिरलेला कांदा, चिंच अगदी बोरा एवढी, पीतांबरीचं रुचियाना 1/2 चमचा लाल तिखट, तसेच पीतांबरीचे रुचियाना हळद पावडर 1 चमचा, मीठ सवी पुरता, 2 टीस्पून पीतांबरीचं रुचियाना केमिकल विरहित पावडर गुळ घेणार आहोत. बरं. आणि 4-5 टेबल स्पून पीतांबरीचं अरिशक्ती राईस ब्रॅन ऑइल घेणार आहोत. त्याचबरोबर आपल्याला 1/2 खवलेलं खोबरं, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 4-5 लाल मिरच्या लागणार आहेत. हे आपले इन्ग्रेडियंट आहे. आणि सगळ्यात मोठा आपल्याला याच्यामध्ये एक आपण जो इन्ग्रेडियंट वापरणार आहोत तो म्हणजे पीतांबरीचा रुचियाना सांबार मसाला. आणि हा रुचियानाचा सांबार मसाला जो आहे तो याच्याबरोबरच पीतांबरीचा गरम मसाला आणि पावभाजी मसाला असे 3 मसाले बाजारात विक्री करता उपलब्ध आहेत. त्याबद्दलच्या अधिक माहिती करता किंवा त्याची मागणी नोंदवण्याकरता श्रोते हो आमचा टोल फ्री क्रमांक नक्की लिहून घ्या, 1-800-3070-1044, 1-800-3070-1044. पुण्यातल्या आमच्या ग्राहकांकरता आमचा क्रमांक आहे 0-20-25-39-0734, 0-20-25-39-0734. पीतांबरी रुचियानाच्या मसाल्यांपासून केलेल्या वेगळ्या पाककृती बघण्याकरता आमची नवीन वेबसाईट सुरू झाली आहे www.ruchiyanarecipes.com. प्रणोजीताई, आता आपण मला वाटतं सांबार करायला घेऊया. नक्कीच. प्रथम काय करणार आहोत आपण, एका कढईमध्ये 4-5 टेबल स्पून पीतांबरीचं अरिशक्ती राईस ब्रॅन ऑइल घेणार आहोत. याच्यामध्ये आपण जिरं आणि मोहरीची फोडणी करणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता त्याचबरोबर लाल मिरच्या घालणार. आपण याच्यात शेकटाच्या शेंगा ज्या आपण सोललेल्या आहेत त्या घालणार आहोत. त्याचबरोबर लाल भोपळा आणि उभा चिरलेला कांदा घालून घेणार आहोत आणि टोमॅटो सुद्धा. या सगळ्या भाज्या घातल्यानंतर व्यवस्थित आपण त्या परतवणार आहोत. जेव्हा आपण भाज्या घालतो तेव्हा लगेचच आपण मीठ घालणार आहोत. व्यवस्थित हे परतून घेतल्यानंतर पीतांबरीचं रुचियाना हळद पावडर आपण 1/2 टीस्पून घालणार आहोत. त्याचबरोबर पीतांबरीचं रुचियाना लाल तिखट 1/2 चमचा आपण घालणार आहोत. हे व्यवस्थित आपण परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण डाळ घालणार आहोत. शिजवलेली डाळ घालणार आहोत. त्याचबरोबर त्याच्यात आपण चिंच घालणार आहोत. पाणी आपल्याला जसं हवं तसं पाणी घालणार आहोत. आणि याच्यामध्ये आपण पीतांबरीचं रुचियाना केमिकल विरहित पावडर गुळ आपण 2 टीस्पून घालणार आहोत. आणि सगळ्यात शेवट आपण घालणार आहोत पीतांबरीचं रुचियाना सांबार मसाला घालणार आहोत. हा सांबार मसाला घातल्यानंतर आपण एक उकळी घेणार आहोत. कोथिंबीर आणि खोबरं यांनी सजावट करून आपलं सांबार तयार. श्रोते हो, या पीतांबरीच्या रुचियाना सांबार मसाल्याबरोबरच गरम मसाला आणि पावभाजी मसाला हे 2 मसाले देखील बाजारात विक्री करता उपलब्ध झालेत. त्याची अधिक मागणी नोंदवण्याकरता आमचा टोल फ्री क्रमांक नक्की लिहून घ्या, 1-800-3070-1044, 1-800-3070-1044. पुण्यातल्या आमच्या ग्राहकांकरता आमचा क्रमांक आहे 0-20-25-39-0734, 0-20-25-39-0734. पीतांबरीच्या रुचियाना मसाल्यापासून आणि पीतांबरीच्या रुचियाना गुळापासून केलेल्या वेगवेगळ्या पाककृती बघण्याकरता आमची वेबसाईट सुरू झाली आहे www.ruchiyanarecipes.com. श्रोते हो, या तिन्हीच्या माध्यमातून तुम्ही आमच्या पीतांबरीच्या फूड केअर डिव्हिजनच्या उत्पादनांना भरघोस मागणी नोंदवाल याची मला खात्री आहे. प्रणोजीताई, तुम्ही आज या ठिकाणी आलात आणि सांबार अशी एक म्हटलं तर पारंपरिक परंतु हटके अशी पाककृती आमच्याकरता सादर केली, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद श्रोते हो. श्रोते हो, पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच प्रकारे सांबार मसाल्यापासून केलेल्या वेगवेगळ्या पाककृती बघण्याकरता. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पीतांबरी फूड केअर डिव्हिजन.